अंधश्रद्धेमुळे माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. नरबळी, जादूटोणा, अघोरी कृत्य, शारीरिक छळ असे माणुसकीला काळीमा फासणारे अनेक प्रकार हव्यासापोटी केले जातात. असाच एक प्रकार पुरंदर तालुक्यात घडलाय. या प्रकरणी महिलेने सासवड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. सासवड येथे राहणाऱ्या 22 वर्षीय विवाहितेला 18 मार्च 2019 पासून ते 3 नोव्हेंबर 2019 पर्यंत वेळोवेळी सहारा सिल्वर सोसायटी सासवड, माऊली मंदिर सातारा व महादेवनगर मांजरी रोड हडपसर येथे पती, सासरा, सासू आणि 3 अनोळखी इसम यांनी पैशाच्या लोभापोटी मारहाण करून जोर जबरदस्तीने प्रत्येक अमोषा आणि पौर्णिमेला मध्यरात्रीनंतर तिची पूजा करून तिला नग्न अवस्थेत घराच्या बाहेर दरवाजात बसवलं. त्याचबरोबर तिचा 2 वेळा विवाह करून तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देत अनिष्ट प्रथा, रूढी आणि जोर जबरदस्तीने करावयास भाग पडले. यासाठी तिला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याने तिने तक्रार मांडले. या घटनेचा तपास सासवडचे पोलीस करत आहेत. काल दिनांक 25/11/2019 रोजी एक विवाहित महिला तिने तक्रार दिलेली आहे की ती सासवड येथे राहत होती आणि तिचे पती, सासू, सासरे आणि यांनी अघोरी अनिष्ट प्रथेद्वारे तिला त्रास दिलेला आहे आणि पैसे मिळवण्याच्या आमिषाद्वारे तिला रात्रीच्या वेळेस राहत्या घरामध्ये आणि घराच्या बाहेर नग्न अवस्थेत 2 तास ठेवणं अशा अघोरी प्रथा केली आहे. त्यानंतर तिचं साताऱ्याला नेऊन माहुलीला लग्न त्या नवराबाईकडे पुन्हा लावलेलं आहे. त्यानंतर ह्याचा प्रकार करू तिने माहेरी कळल्यावर असं काही करणार नाही सांगून परत हडपसरला नेलं आणि हडपसरलासुद्धा राहत्या घरी तेच प्रकार केले. त्यामुळे कंटाळून त्या महिलेने तक्रार दिलेली आहे आपल्या सासू असणारे पती आणि इतर त्यांना मदत करणाऱ्या 2-3 लोकांविरुद्ध. त्यामुळे आमच्याकडे महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट प्रथा, अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधक जो कायदा महाराष्ट्रामध्ये लागू झालेला आहे त्याप्रमाणे आम्ही तो गुन्हा दाखल करून घेतलेला आहे.